त्या लोकांचे दैनंदिन जीवनामध्ये फार महत्वाचा स्थान असतो. मी जनप्रतिनिधी म्हणून नेहमी प्रयत्न करतो की जे काही समस्या आमच्या समोर येतात त्या त्याचा लोकांना कसा आपण दिलासा देऊ शकता किंवा मार्ग काढू शकता. मी स्वतः साधारणतः दर दिवशी संध्याकाळी इथे बसतो आणि लोकांचे ऐकतो कोणी येऊ शकता. आता आपण तीन विशेष गोष्टी करत आहे त्यासाठी मी आपला निवेदन केलं होतं की आपण आला तर आपल्या माध्यमातून लोकांतक विषय पोहोचतील. एक, छत्रपती शिवाजी महाराजांचे 350वे वर्ष आहे राज्याभिषेकच्या. या लक्ष साधून आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ असा एक कार्यक्रम करत आहे. 26 जानेवारी त्यांची सुरुवात होणार आहे, 19 फरवरीपर्यंत ते चालणार आहे. साधारणतः 22-23 दिवसाचा ते कार्यक्रम आहे. हा कार्यक्रमचा उद्घाटन 26 जानेवारीला आपल्या गणतंत्र दिवसाचे दिन कुर्ल्यामध्ये होणार आहे. आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या त्या उद्घाटन कार्यक्रमात साधारणतः माननीय उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. आणि जे आपला पुरस्कार वितरणचा कार्यक्रम आहे ते मालवणीमध्ये जे नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण डेव्हलप केला आहे तिथे 19 फरवरीला होणार आहे. त्यामध्ये केंद्रीय खेल मंत्री श्री अनुराग ठाकूर उपस्थित राहील अशी आम्हाला त्याने विनंती केली आहे. त्यामध्ये साधारणतः 17 खेल आहे, ते सर्व देशी खेल आहे. आपल्याकडे दिले असेल ते फॉर्म ते सर्वाने निलेश जिनको नाही दिया उनको दे दो, कुछ लोगों को फॉर्म स्वप्नील फॉर्म दे दो जिनके पास नाही पहुंचे. काय त्यामध्ये सांघिक स्पर्धा आहे म्हणून लेझीम, मलखांब, लगोरी, फुगोडिया, कबड्डी, ढोलतासा, पथक, लंगडी, विटी दांडू, रस्सी खेच, खो खो. व्यक्तिगत स्पर्धा पण आहे, पंजा लढवणे, दोरी चौडिया, मल्लयुद्ध, मल्लखांब, दंड बैठक, शरीर सोष्ट, पवनखिंड दौड, असा 17 खेल आहे. देशी खेल आहे, हे जुने खेळ होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे. आणि त्यामध्ये साधारणतः 5 लाख करीबन ते विद्यार्थी आणि युवान युवतीने भाग लेणार आहे. महानगरपालिकाच्या या सर्व या कार्यक्रमाच्या मॅनेजमेंट करत आहे त्याचे स्पोर्ट्स अधिकारी. मी त्याने सांगतो की ते थोडा त्यावर सांगतील नंतर मी परत बोलतो. माईक आहे का? ठीक आहे, मी तिवे एक राहू द्या. मी एक हा क्रीडा महाकुंभच्या झाला. आत्ता एक याशिवाय भगवान श्रीरामच्या 22 जानेवारीला जे अतिशय मोठा मंदिराची पुनर्प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यावेळी आपण पूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईमध्ये आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धा असा कार्यक्रम कमळ करत आहे. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, कविता लेखन स्पर्धा आहे, नाट्य स्पर्धा आहे. ते पण 4 भाषामध्ये आहे, आपण कोणत्याही भाषामध्ये त्यामध्ये भाग घेऊ शकता. आणि ते त्यासाठी 3-4 वेगळेवेगळे आपण लहान मुलासाठी वयस्कर्सासाठी सर्व भाग केलेले आहे. यामध्ये पण आपली अपेक्षा आहे की साधारणतः 2 लाखपेक्षा जास्त मुलामुली त्यामध्ये भाग घेतील. हा पण महानगरपालिका आणि काही NGO ने बरोबर घेऊन आपण करत आहे. हा कार्यक्रमचा आपण आपले माध्यमातून लोकांना आपण निवेदन करत आहे की तुम्ही जास्तीत जास्त पार्टिसिपेट करा. याशिवाय आपण एक महानगरपालिकाचे अधिकारी पण आहे. स्वच्छ भारत स्वस्थ भारत असा माननीय प्रधानमंत्रीजीने पण एक सर्वांनी लोकांना कॉल दिली होती. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये पण माननीय मुख्यमंत्री स्वतः डीप क्लिनिंगमध्ये उतरलेले आहे. सर्व जनप्रतिनिधी, सर्व NGO सर्व त्यामध्ये आहे. तर त्या लक्ष साधून आपण एक विशेष योजना कचरापेटीचे वर्गीकरणची प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्या माध्यमातून आपण मुंबईमध्ये सर्वांना निवेदन करतो. कोणत्याही सोसायटीने असा कचरापेटीची हवी आहे तर आपण ते त्याने पत्र महानगरपालिकामध्ये लिहिला किंवा वार्ड ऑफिसमध्ये लिहिला तर त्याने लगेच 10 दिवसाच्या आत आपण प्रत्येकाने 2-2 कचरापेटी, गीला कचरापेटी आणि सुखा 2 वेगळी कचरापेटी देऊ असे 3 आपण वेगळे कार्यक्रम आता
विशेष कार्यक्रम सुरू करत आहे आणि त्यासाठी पूर्वी आपण माझ्याकडे काही आपला प्रश्न आहे ते विचारा, नंतर ते खेलकूदचे अधिकारी आणि ते जे कचरापेटीचे स्वच्छता विभागचे अधिकारी कपिलजी ते दोघेही आपला सी बोलतील. सर, ये विरोधी पक्ष खास करके समाजवादी पार्टी कह रही है कि आप ये स्कूलों के बच्चों को इस तरह से विराम चरित्र कार्यक्रम करने जा रहे हैं, इससे स्कूलों का भरवा कर ये ऐच्छिक है, ये कोई कंपलसरी नहीं है. और भगवान श्री राम का जो मंदिर भी बन रहा है वो केंद्रीय सबको मालूम है कि सुप्रीम कोर्ट के आदेश से एक कमेटी बनाकर इस पर हो रहा है, तो इसमें कोई भगवान श्री राम धर्म और जाति से परे हैं, वो भारत के आदर्श पुरुष हैं, राम राज्य की सभी बात करते हैं, तो इसके बारे में कोई किसी को ऑब्जेक्शन होने का कोई कारण नहीं है. सबको जिसकी इच्छा हो इसमें भाग ले, जिसकी नहीं इच्छा हो भाग नहीं ले. सर, ये जो प्रोग्राम का आपने शेड्यूल बनाया है उसमें उसकी शुरुआत कोला में होगी और उसका जो है समारोह मालवनी में होगा, देखा जाए तो दोनों भी अल्पसंख्यक वोट बात आते हैं, ऐसे में इस सवाल आप पर बता सकते हैं कि कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन और तनाव बढ़ाने के लिए किया जा रहा है? नहीं, ऐसा नहीं है. कुर्ला में जो जहाँ पे किया जा रहा है वो एकनाथ जी शिंदे के जो शिवसेना है उसके आमदार हैं, उनके वहाँ पर किया जा रहा है. तो कोई कुर्ला में या कहीं पर कोई केवल ये मुंबई के अंदर या महाराष्ट्र में अल्पसंख्यक बसते हैं या बहुसंख्यक बसते हैं, ऐसा करके एरिया का कभी अपन माकड़ नहीं करते हैं. जहाँ पर हमको बड़े ग्राउंड्स मिले, जहाँ पर तैयारी मिली, जहाँ पर कर रहे हैं. और ये आपकी जानकारी के लिए इसमें कुल मिलाकर 27 ग्राउंड शामिल किए जाएंगे, सभी जगह पर होगा, केवल दो जगह पर नहीं होगा. दो जगह तो मैंने आपको समापन और उद्घाटन समारोह बताया. हर जो 17 गेम है वो अलग अलग जगह पर होंगे और करीब करीब मुंबई के हर विभाग के अंदर एक एक मैदान हमने तय किया है, तो सारे विभागों में ये कार्यक्रम होंगे. कितने दिन का प्रोग्राम है? ये 23 दिन का कार्यक्रम है, 26 जनवरी से शुरू होगा और 19 फरवरी को खत्म होगा. परत एक वेळा विचारते, धर्मनिरपेक्षता? नाही, हा विषयाचा धर्मनिरपेक्षता सर काय संबंध आहे? छत्रपती शिवाजी महाराज काय धर्माचे होते का? भगवान राम काय धर्माचे होते का? कचरा कुंडीच्या वितरण करणं काय धर्माचा प्रश्न आहे? आपण या काय करायच्या नाही असा काही त्यांच्या ते विरोधी पक्ष ते मोठे नेता आहे, त्यांचा आक्षेप योग्य असेल, पण ते आम्ही काय त्यामध्ये काय भावना नाही, आम्ही लोकांच्या हितासाठी करत आहे. ऐसा नहीं है, मैं मंत्रिमंडल की उस बैठक में था जिसमें चर्चा हुई थी. डिपार्टमेंट की तरफ से 500 रुपया प्रपोज किया गया था, माननीय मुख्यमंत्री माननीय उप मुख्यमंत्री ने कहकर के 500 रुपया उनकी कॉस्ट के हिसाब से किया था. आप समझ सकते हैं MTHL, आप में से कई लोगों ने देखा होगा वो उसको बनाने में क्या कॉस्ट आई है और कितना उसमें कुछ हुआ है, आपको सब समझ है. और ये कॉस्ट उसमें कॉस्ट के हिसाब से ही उन्होंने 500 किया था, पर उन्होंने उसको आधा करवाया, 250 करवाया. सर, श्री रामचंद्रने 14 वर्ष राजपाट सोडला होता आणि वनवास घेतला होता, पण आजचं महाराष्ट्राचं राजकारण असं सांगतंय की सत्तेसाठी दुसऱ्याचे पक्ष फोडले जातात, त्याबद्दल काय सांगतात? पक्ष फोडले कोणाही नाही, पक्ष स्वतःचे फुटले त्याचे कोणाचा कोणाचा दोष आहे? आपण स्वतःच आपला पक्ष सांभाळून घे सांभाळू शकत नाही, तर ते पक्षमध्ये कोणी फुटला तो कोणी काही राजासाहेब केलेले नाही. दोन प्रकारचे डब्बे आहे, गीला कचरा आणि सुखा कचरा. तुम्ही ते अतिशय चांगला प्रश्न विचारला, मला आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण योग्य प्रसिद्धी दिली तर आम्ही सोसायटीने डायरेक्ट कचरा पेटीची त्यांचे पोच करावो. वार्डा माध्यमातून आपण साधारणतः 55,000 कचरा पेटी आपल्याकडे आता उपलब्ध आहे आणि गरज लागली तर आपण 1,00,000 जास्त पण जाऊ शकतो. मी कबरे साहेबांना रिक्वेस्ट करतो, ते आपले फुल टेक्निकल डिटेल देतील. आणि तीन कंपनी आपण आता जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, सेलो, नीलकमल, अरिस्टो आहेत, त्यांना आपण अपॉइंट केलेला आहे, क्वांटिटी फिक्स केली आहे. जसं त्यांनी सांगितलं 50,000 पर्यंत आपण सुरुवातीला आता मॅप केला आणि त्यांच्या महिन्याला आपण वाढवू शकतो. तर विभागाच्या मार्फत याचं वाटप केलं जाईल, ज्या सोसायटीना आवश्यकता त्यांनी नोंदणी केली
त्यांच्याकडे आम्ही सप्लाय द्या म्हणून डिस्टर्ब अर्ज करायचं नाही आम्हाला माहिती मागणी बॉर्ड ऑफिसकडे मागणी करायची. आता आमचं 2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट आहे, साधारण 1,20,000 कॉन्ट्रॅक्ट आहे करू शकतो आम्ही, म्हणजे ड्राय अँड वेट ऑनलाईन अर्जी करू शकते. ऑनलाईन पण करू शकता, ऑफलाईन पण करू शकता, वार्ड मध्ये पण देऊ शकता. नाही आपल्याकडे आता एएसडब्ल्यू प्रत्येक वॉर्ड मध्ये आहे आणि असिस्टंट कमिशनरचा ईमेल आहे, सगळ्यांना उपलब्ध आहे, त्याच्यावरती आपण आपली डिमांड रजिस्टर करू शकता. त्या सोसायटीला पूर्वी काही दिला आहे का आपल्याकडे, तपासणी नोंद आपल्याकडे असते, तपासून मग आपण त्यांना डिस्टर्ब करू शकतो. नाही फ्री आपण डिस्टर्ब करू. You're right. Right, through them it used to happen. So now it is happening, you directly have to... Society. Yeah. Society. Correct. You're right. Correct. This is the same thing. Yes, same thing, same thing. Same because thing. There are no elected representatives. Yes, yes. So, England, this is a dubbe, huh? Like, you pass it to the society. साधारणतः सर्व सोसायटी कव्हर होतील, आपण ते वाढू पण शकता. आपण कोणाने जास्ती गरज लागली, आपण जास्त रिक्वायरमेंट आली तर आपल्याकडे बजेट आहे, आपला मन पण आहे, आपण वाढू शकता. ते आपल्या माहितीसाठी महानगरपालिकेने यावेळी सर्व तिघही मॅन्युफॅक्चर कडून डायरेक्ट टेंडर करून ओपन प्रोसेस मध्ये घेतलाय आणि तिथे त्यासाठी पण स्पेशल प्राईस करून घेतलेली आहे. ती त्यांची होलसेल प्राईस जी आहे त्यांच्यापेक्षा पण कमी प्राईस महानगरपालिकेने नेगोशिएट करून घेतलेली आहे. झोपडपट्टीने पण देऊ, झोपडपट्टीने कोणी झोपडपट्टीने सांगितलं त्यांचे रिक्वायरमेंट प्रमाणे 2, 3, 4 जे सर्वांसाठी उपलब्ध आहे. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, माननीय प्रधानमंत्रीजीच्या, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नारा आहे, त्यामध्ये एक सुरुवात आपण करत आहे, तो सर्वांना मिळेल. जो डबा किती लिटरचा? 120 लिटरचा मोठा डब्बा आहे. डबा दिल्यानंतर आपले नियम आहेत ऑलरेडी, आपण फाईन्स वगैरे सगळी व्यवस्था करतो सोसायट्यांमध्ये. सॅग्रिगेशन होतं की आपल्या जीव बघतात गाडीमध्ये घेण्याच्या आधी ड्रायव्हर. त्यासाठी आपण वेगळे वेगळे डब्बे केले ना, एकत्रच टाकतात एकत्र. त्यासाठी जसं सरणेशी आपल्याला सांगितलं की आपल्या माध्यमातून लोकांमध्ये यावर अवेअरनेस व्हावा हाच त्याचा माझा उद्देश आहे. तुमची सूचना पण नोट करतो. तुमचं असं म्हणणं आहे की ते वेगळ्या वेगळ्या करून टाकतात तरी पण महानगरपालिकाचे कॅरी व्हॅन मध्ये ते एकत्र करतात. ठीक आहे, त्यासाठी जे काही करेक्टिव्ह स्टेप आहे ते पण करू. दोन डब्बा देणार, एक डब्बा देणार, दोन 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 गिला आणि सुखा. दोन्ही 50,000 सोसायटी साधारणतः पूर्ण सोसायटी, 40 झोपडपट्टी सर्व कव्हर होईल आणि त्यापेक्षा जास्त गरज लागली तर आपल्याकडे बजेट पण आहे, मन पण आहे, तयारी पण आहे. इथे कंटिन्युअस प्रोसेस होता, मध्ये पण कोणाचे रिक्वायरमेंट आली तर आपण दिला होता, पण साधारणतः एक वर्ष झाला. किती वर्षानंतर दिलं जातं किंवा असं काही नियम आहे का? 2 वर्षांना साधारण ठेवा. यूज आहे वापर आहे त्याचा, लोकांकडे ते मेंटेन पण केले जातात आणि आपल्या हातात राहत नाही. नंतर आपण सोसायटीच्या ताब्यात देतो, नीट वापरण्यात देखील अपेक्षित. डबा खराब झाला तर नवीन देऊ पण जास्त काही असा आहे की त्यांच्याकडे डबा असेल, त्यांच्या डबा राईट असेल तर कोणी एक्स्ट्रा घेत नाही, कोणी एक्स्ट्रा घेत नाही. ते डब्याचे इकट्ठा करून काय करणार ते? आपण ऑलरेडी अवेअरनेस खूप चालू केला होता, मध्ये आपण त्यांना दुर्दैवाने करोनाच्या काळामध्ये हा थोडा विषय मागे पडला त्या सगळ्या विषयांमध्ये. आता पुन्हा आपण जसं सांगितलंय नोटिंग करून घेतलेलं आहे आपण, यामध्ये पुन्हा एकदा कार्यपद्धती आपण अंमलात आणून घेऊ आणि वर्गीकरणावरती लोकांवरती भर देऊ. सोसायटीमध्ये आतमध्ये वापरण्यासाठी हा डब्बा आहे.
सोसायटीमधलं इंटरनल कलेक्शन त्या डब्याने केलं जातं. सोसायटी कसंही समजा पिशवीत आणून बाहेर कचरा टाकला तर ती आपल्याला लिफ्टिंग करता येईल. या डब्याला प्रॉपर अरेंजमेंट आहे ते आपल्याला अटॅच करता येते गाडीच्या मागे, जेणेकरून हा डब्याला त्यामध्ये उलटा करता येईल. सो ह्युमन हँडलिंग होत नाही, कचरा डबा जातो आणि डबा डायरेक्टली गाडीमध्ये खाली. ईमेल वॉर्डचे ईमेल आपले आहेत ना, ac.a ac.a. मी पण नंबर पण देतो तुम्हाला, एक नंबर पण देतो, त्या नंबर मध्ये कोणी व्हॉट्सअप टाकला तर रजिस्टर होईल. एक दोन मिनिटांमध्ये नंबर पण देतो. हा बोलतो ओपन स्पेस. आता या वीकमध्ये कमिशनर कडे भेटून 15 दिवसाच्या आत ओपन स्पेस पॉलिसी फायनल होईल. मी जे काही माझ्या लोकांची मीटिंग झाली होती त्यामध्ये लोकांच्या जे रिक्वायरमेंट ते होता आपापला त्यांच्या म्हणणं होता ती मी माझ्या लेटरमध्ये तिथे पाठवलं होतं, आपला पण कॉपी दिली होती. आणि मी त्यांची रिक्वेस्ट होती ते ओपन ते कोणाने व्यक्ती कोणाने संस्था किंवा व्यक्तीने देऊ नये, फक्त जे गार्डन आहे ते BMCने मेंटेन करावा. स्पोर्ट्स ग्राउंड जे आहे ते स्पेसिफिक एरियाज स्पेशल स्पोर्ट्ससाठी आहे. आपला ते काही खेळा क्रिकेटचे आहे किंवा फुटबॉलचे आहे किंवा टेनिसचे आहे किंवा जिमचे आहे ते पण कोणाने देऊ शकता, पण त्याच्यासाठी पण आपण स्पेशल रेट लावा. ते रेट ओपन करा, एंट्री पण ओपन करा स्विमिंग पूल प्रमाणे. आणि ते लोकांनी यामध्ये कोणाचे काही रेस्ट्रिक्शन नको. महानगरपालिकाकडे मोठा फंड आहे आणि महानगरपालिकाची या कॉन्स्टिट्युशन रेस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याने ओपन ग्राउंड मेंटेन करायचा. तर ते माझ्या लेटरमध्ये लिहिलं होतं, साधारणतः त्याप्रमाणे 15 दिवसाच्या आत ते निर्णय होईल. काल आम्ही एक मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगमध्ये रिपोर्टमध्ये असा होता की 4 एक्सपर्टने तो एक्सप्रेसली सांगितलेला आहे की त्यामध्ये काय मेजर रिपेअरची गरज नाही. 2 एक्सपर्टचा असा म्हणणं होता, 3 एक्सपर्ट्स ITIचे होते. त्याने एक एक्सपर्टने विड्रॉ केला की मी कॉन्ट्रॅक्टरचे बरोबर होतो, त्या कॉन्ट्रॅक्टरने यामध्ये टेंडर घातला म्हणून माझ्या कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होता म्हणून मी विड्रॉ करतो, ठीक आहे. अजून 2 जे ITIचे एक ऑफिसरने आपला ते रिपोर्टमध्ये लिहिलं ते सबमिशन दिलं आहे, त्यांचा असा म्हणणं होता, 1 मेजर रिपेअर नाही आहे पण मायनर रिपेअर आहे, 2 मायनर रिपेअरसाठी 3 ते 4 दिवसासाठी हा बंद करावा लागेल, 3 हा वॉटर रिझर्वरची जे इम्पॉर्टन्स आहे त्यासाठी 3 ते 4 दिवससाठी पण बंद करू शकत नाही, 4 त्यासाठी ते रिपेअर वरतून करायचा की खालीतून करायचा हा निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये आपण साधारणतः 1-15 दिवसाच्या आत फायनल रिपोर्ट येईल. त्या पर मला असा ते पूर्ण डिस्कशन 2 तास आमची मीटिंग चालली होती. हा वॉटर रिझर्वर हँगिंग गार्डन आपल्या तोडावा लागला नाही आणि पण ते गार्डन पण आपण ते डिस्टर्ब करूची गरज लागणार नाही. जास्त ते जास्त आपण 1 ते C1 जे 1 त्यांच्यामध्ये सेक्ट आहे त्यामध्ये जास्त डॅमेज आहे असं त्यांच्या रिपेअरिंगचे तिथे गरज आहे, ते पण मायनर रिपेअरिंग आहे. तर त्यासाठी ते पण आयसोलेट करून तिथे आपण करू आणि त्यासाठी 20 ते 30 पेडचे जास्त डिस्टर्ब होणार नाही. आपण एक नवीन वॉटर टँक तिथे ते पूर्वी टेम्परेरी वॉटर टँक प्रपोज केला होता. आमचा असा म्हणणं होता की तुम्ही टेम्परेरी करू नये परमानंट करा, ताकि कॅपॅसिटी पण वाढणार आहे आणि ते परमानंट वॉटर टँक ॲडिशनल करून ते आपण पूर्ण करू. पण आता फायनल रिपोर्टसाठी आपण प्रतीक्षा करावी लागेल, 15 दिवसाच्या आत रिपोर्ट फायनल होईल. कारवाई करता आपण. एक हा जी येस येस दिस इज वॉट एक्सपर्ट्स आर सेईंग. नो बडी हॅज आस्क फॉर डिमोलिशन, दे हॅव आस्क फॉर द मायनर रिपेअर. 4 ऑफ देम हॅज सेट के इवन रिपेअर इज मायनर, इट कॅन बी डन इवन विदाउट टचिंग द गार्डन ऑर द टँक. बट 2 हॅव सेट के इट मे बी रिक्वायर्ड टू बी क्लोज फॉर 3 to 4 डेज. प्रिझ्युम दॅट वी मे रिक्वायर टू क्लोज इट फॉर 15 डेज, बट वी कॅन डू इट बिकॉज इट्स अ व्हेरी स्मॉल पोर्शन. अँड फॉर कचरापेटी मी आपण एक नंबर देऊ इच्छितो, आपण माझा रिक्वेस्ट आहे की आपण ते नंबर 703-00-79777 703-00-79777
कोणी आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअप केला लेटर, तो ते महानगरपालिका तिथे एक एनजीओचा नंबर आहे. आता ते आपले परिचय करू. मी राजेश कंका, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महापालिका. आता साहेबांनी जसं आपल्या सर्वांना सांगितलं तसं क्रीडा महाकुंभ हा जो आपण सन्माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होऊन पारंपरिक क्रीडा स्पर्धांचा एक महाकुंभ घेतो आहोत, तो 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेणार आहोत. हा सिटी आणि सबर्ब अशा सर्व एरियामध्ये सरांनी जसं सांगितलं तसं 27 ग्राउंड्समधून ह्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. याच्यामध्ये काही वैयक्तिक स्पर्धा आहेत, काही सांघिक स्पर्धा आहेत. या सर्व स्पर्धां ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वयोगटात आहेत, म्हणजे शालेय वयोगट आहे, महाविद्यालयीन वयोगट आहे आणि जनरल पब्लिकला येण्यासाठी खुला सुद्धा गट आपण ठेवलेला आहे. अशा सर्व प्रकारचे वयोगट या सर्व स्पर्धांमध्ये आपण ठेवलेले आहेत आणि या स्पर्धा होणार आहेत. दुसरी जी स्पर्धा आपण घेतोय ती 10 जानेवारी ते 19 जानेवारी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जे आहेत त्यांच्या जीवनावरचे वेगवेगळे विषय जे आहेत त्या विषयामध्ये आपण 4 स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्यात निबंध लेखन स्पर्धा एक आहे, कविता स्वरचित कविता रचना करणं ही एक स्पर्धा आहे, त्यानंतर चित्रकला स्पर्धा आहे आणि नाट्य स्पर्धा आहे. तर या सर्व 4 स्पर्धा होणार आहेत. याच्यामध्ये बीएमसीच्या सर्व शाळांमधून या स्पर्धा शालेय लेवलला होतील, शालेय स्तरावर होतील. जे सहभागी सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाईल आणि प्रत्येक शाळेतून प्रथम द्वितीय तृतीय अशी 3 पारितोषिके वितरित केली जातील. त्याचा शेवटचा प्रोग्राम जो आहे तो 19 जानेवारीला दिनानाथमध्ये सर्व नाट्य स्पर्धेमध्ये जे सहभागी होणारे नाटक आहेत ते होतील आणि तिथे त्याचं बक्षीस वितरण केलं जाईल. कॅश प्राइज आपण देतो सर्व विद्यार्थ्यांना 500, 300, 200 दिनानाथ. नाही, आमच्या परिपत्रकामध्ये आहे सर. नाही, आम्ही परिपत्रक आपल्याला सर्क्युलेट करतो. आता सर्वांना परिपत्रक द्या. त्याच्यामध्ये सर्व स्पर्धेच्या सर्वसाधारण अटीमध्ये 3 क्रमांकाची अट आहे की स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल. सर मुझे आपसे कि कल आपकी बैठक में आपने बताया था कि 30 RA में जो अवैध निर्माण हुआ है 30 सदस्यीय समिति का गठन किया, एक्चुअली क्या निर्माण है और कितने समिति के रूप में वो समिति इसके बारे में. ऐसा है कि हमको सबको पता है कि आर्य कॉलोनी और नेशनल पार्क ये 2-3 ही हमारे ओपन स्पेस बचे हैं यहाँ पर. उस ओपन स्पेस के अंदर ओपन स्पेस मेंटेन रहने चाहिए. वहाँ पर बहुत पहले तबेलों के लिए जगह दी गई थी पर अभी कई सारी शिकायतें ऐसे मिली है कि तबेलों की बजाय और कोई यूज़ में किया जाता है और इसलिए जो कुछ अनऑथोराइज कंस्ट्रक्शन की अनऑथोराइज यूज़ की जो शिकायतें हैं उसके बारे में कमेटी अपनी एक रिपोर्ट बनाएगी और जो उसमें सच होगा उसके बारे में कार्रवाई करेगी. सर जे पुरस्कार विजेते असतील 19 तारखेला आपला निकाल लागेल म्हणजे जाहीर करणार म्हणजे त्यानंतर जे विजेते असतील त्याला अयोध्येला घेऊन जाणार. नाही अयोध्येच्या त्यापूर्वी अयोध्येच्या आपल्या 22 तारखेला संपर्क. अयोध्येमध्ये कोणी येऊ शकता, तुम्ही पण निमंत्रित आहे, या तुम्ही पण नक्की करा. नक्की सर्व पण एकत्र जाऊ, मी पण तुमच्या बरोबर येऊ, तुम्ही नक्की करा दिवस. ते त्यामध्ये काही जाती धर्मचा काही विषय नाही आहे, राम सर्वात मोठे होते. अजून काही प्रश्न विचारायचे असेल? एक निलेश सबको दिया नहीं यहाँ पर पेपर. डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत पण आपल्याकडे व्यवस्था आहे की ज्याच्या माध्यमातून आपण पोलीस विभागाला एक कल्पना दिलेली असते आणि अशा डेब्रीजच्या गाड्यांवरती आपण कारवाई करावी. आरटीओला केली जाते, आपल्याकडनं देखील आपले एनडीज वगैरे जे असतात ते अशी गाडी भाडं म्हटलं त्या आपल्या विषयत्वाचा गंभीर झाला आहे. प्रॉपर अजून थोडा जास्त याच्या सखोल व्यवस्था करावी लागेल. पण जेव्हापासून हे प्रदूषणाचे नवीन नियम लागू केले तेव्हापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ओके, आमच्या इथे रस्त्याचं काम सुरू आहे, तिथे येऊन
नाही आपण म्हणणं आपण जे काही आपलं म्हणणं असेल ते सत्य होऊ शकतं. आपण काय आपल्याकडे रामराज्य नाही आहे, आपण प्रयत्न करता, प्रामाणिक प्रयत्न करता, तरी पण आपल्याकडे काही विशेष कंप्लेंट असेल तर नक्की दी, आपण विशेष लक्ष देऊ त्यावर. त्यांच्यावर आपण क्रिमिनल ऍक्शन पण घेता, पण आपण प्रयत्न अजून प्रयत्न वाढू, कमी असेल तर प्रयत्न नक्की वाढू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.